आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती आज आहे. त्यानिमित्त सर्व भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आज जोरदार मोठ्या प्रमाणावरती ही जयंती साजरी होत आहे. ठिकठिकाणी चर्चा, भाषणं, परिसंवाद, त्याचप्रमाणे मिरवणुका आणि चौकाचौकामध्ये फ्लेक्स आणि बॅनर लावण्याचं वंचित बहुजन आघाडीने ठरवलं आहे. त्याप्रमाणे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने आरक्षणाचा जो विषय आहे, जो महाराष्ट्रामध्ये आत्ता सर्वात जास्त तापलेला आहे, या विषयावरती 11 ठराव वंचित बहुजन आघाडीने केलेले आहेत. आणि ते फ्लेक्सवरती मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या लावण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार प्रत्येक शहराच्या ठिकाणी हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. हे 11 ठराव जे आहेत त्यात अनेक जे महत्त्वाचे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करणं किंवा OBCंची जी जातनिहाय जनगणनेची मागणी आहे, तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. नंतर पदोन्नतीमध्ये देखील सर्व OBC SC ST सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे, असे अनेक ठराव याच्यामध्ये आहेत. आणि आत्ता सध्या जो महाराष्ट्रामध्ये एक वाद खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे समोर, त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय देखील आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रथमपासून गरीब मराठांना आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे. आणि तो देत असताना असं म्हटलेलं आहे की हा जो कोटा आहे हा स्वतंत्र कोटा राहिला पाहिजे, OBCंचा कोटा स्वतंत्र राहिला पाहिजे आणि त्यांना OBC कोट्यामधून मराठांना आरक्षण देता येणार नाही, ही भूमिका देखील आम्ही ठामपणाने घेतलेली आहे. त्याच्या संदर्भाने देखील दोन महत्त्वाचे ठराव ह्या 11 ठरावांमध्ये आम्ही मांडलेले आहेत. कारण कुणबीचं सर्टिफिकेट देण्याचा जो विषय आहे गरीब मराठांना, तो कुठेतरी कायद्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशी ढवळाढवळ होऊ नये ही भूमिका आम्ही ठरावामध्ये घेतलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.